लेने के लिए वह उसके शहर पना और गढ़ को नियुक्त करता है। पाठकों को खोलो की सच्चाई का पालन करने वाली एक धर्मी जाति प्रवेश करे। जिसका मन तुझ में धीरज धरे हुए है उसकी तू पूर्ण शांति के साथ रक्षा करता है, क्योंकि वह तुझ पर भरोसा रखता है। यहोवा पर सदा भरोसा रख, क्योंकि प्रभु यहोवा सनातन चट्टान है। वो ऊंचे पद वालों को झुका देता है, जो नगर ऊंचे पर बसा है उसको वो नीचे कर देता है। वो उसको भूमि पर गिराकर मिट्टी में मिलाता है, वो पाँव से वरन दरिद्र के पाँव पैरों से रौंदा जाएगा। यशायाह अध्याय 26 तथा 1-5। त्या दिवशी यहुदा देशात हे गीत गातील, आमचे नगर तटबंदी केलेले आहे, तारण हेच त्याने कोट व तट नेमले आहेत। वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल। ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे त्याला तू पूर्ण शांती देतोस, कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो। परमेश्वरावर सर्व काळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रय दुर्ग आहे। उच्च स्थळी राहणाऱ्यांना त्याने खाली आणले आहे, त्याने उच्च नगर पाडून टाकले आहे, जमीन दुरुस्त केले आहे, धुळीस मिळवले आहे, ते पायाखाली तुडवतील, गरिबांचे पाय दिनांची पावले देखील ते गुडवतील। आपण प्रार्थना करू। तानारा गोड पवित्र सेनाधीश पिता परमेश्वर, प्रभू मी तुझे आभार मानते प्रभू या घरासाठी। प्रभू जे वचन तू दिले त्या वचनानुसार प्रभू तू कार्य करणारा देव आहे। मी धन्यवाद देते वचनाचा अर्थ समजण्यासाठी सहायता कर आणि वचनाची वेळ तुझ्या हातात देव प्रभू येशूच्या नावाने। प्रियांनो, देव आपल्या लोकांना कशा रीतीने विजय करतो, कशा रीतीने विजय देतो त्याबद्दल आहे। आणि पहिलं वचन सांगतं, आमचे नगर तटबंदी केलेले आहे, कारण हे जे नगर आहे, तुमचं जे घर आहे ह्याला नगर म्हणतात। एक घर, एक कुटुंब, एक नगर आहे देवाच्या नजरेमध्ये। आणि त्या नगराला काय केलेलं आहे, तटबंदी टाकलेली, म्हणजे कुणी दृश्य त्याला तोडू नये, वेगळं करू नये, म्हणून देवाने काय केलेलं आहे, तटबंदी केली, म्हणजे शहरपणा बांधलेली आहे। त्याच्यामुळे कुणीही येऊन असं सरळ आत येऊन तुम्हाला वेगळं वेगळं कोणच करू शकणार नाही। तारण हेच त्याचे कोट व तट नेले आहे। तारण, तुमचं आज तारण झालं आहे, तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं तारण झालेलं आहे। ते तारणच जे आहे ते तुम्हाला एकमेकांना काय करते, जोडून ठेवते, तुम्हाला मिळून ठेवते। वेशी उघडा म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आहे। हा, आता वेशी उघडा, मग वेशी उघडण्यासाठी म्हणजे काय, त्याच्याने तुम्ही सर्वजण एकत्रित होऊन पालन करून देवाच्या राज्यात मिळून जुळून चालाल, त्यासाठी तुम्हाला वेशी उघडण्यासाठी सांगितले। मग त्या वेशी काय आहे, ते फाटकं कोणते आहेत, ते फाटकं आहेत प्रियांनो एकमेकांसाठी केलेल्या प्रार्थनेनुसार एकमेकांसाठी केलेली सेवा, एकमेकांना समर्पित जीवन आणि शांतीने राहणं। त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिलं काय करावं लागेल, एकमेकांसाठी प्रार्थना करावी लागेल, तर तुमच्या वेशी ओढ्या राहतील, त्याच्याने तुम्ही एकमेकांच्या जवळ जाल। जर आता समजा हा दरवाजा बंद आहे, हा दरवाजा जर बंद आहे तो कोण आत येईल का? आता तुम्ही उघडला म्हणून आम्ही आत आलो ना। मग तसंच आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या हृदयाचे दरवाजे उघडायचे। मग दरवाजे उघडले का जात नाही हृदयाचे एकमेकांसाठी, ह्यासाठी कारण जेव्हा मांसमय हृदय नसतं, कठोर हृदय असतं। म्हणून देवाचं वचन सांगतं, एझेकिएल अध्याय 36:26, एझेकिएल अध्याय 36:26, त्याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे, तुम्ही एकमेकांसाठी अशी प्रार्थना करा की तुमच्यासाठी मांसमय हृदय बनावं। जेव्हा मांसमय हृदय असतं ना, त्यावेळेला आपण वेशी एकमेकांसाठी आपले एकमेकांसाठी दरवाजे उघडू, त्यांचं ऐकू। पण जर कठीण अंतकरण असेल, कठीण हृदय कठोर असेल ना, तर आपण एकमेकांसाठी आपले दरवाजे उघडणार नाही, सहन नाही होणार, नाही नाही माझ्याने नाही होणार असं नाही, असं कसं हे जर मांसमय हृदय असेल तर 36:26 36:26 आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करीन, तो करार सर्व काळचा होईल, मी त्यास वसवीन, त्यांची संख्या वाढवीन आणि सर्व काळ राहील, असे माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये स्थापेन। पुन्हा 36:26 हा, आणखी मी त्यांच्याबरोबर शांततेचा करार करेन। हा, देव म्हणतो मी तुमच्याबरोबर शांतीचा करार करेन, तो करार सर्व काळचा होईल। आम्ही तो सर्व काळाचा आहे, म्हणजे भांडण कधीच नाही, मध्ये सोडला तो करार, तोडला असं नाही। मी त्यास वसवीन, त्यांची संख्या वाढवीन आणि सर्व काळ राहील, असे माझे पवित्र स्थान त्यांच्यामध्ये स्थापेन। हा, देव काय म्हणतो, मी सदैव तुमच्या अंतकरणात राहील। त्याच्यासाठी आपण काय केलं पाहिजे, मांसमय हृदय बनावं। अंतकरण कसं असावं, मांसमय असावं,
कठीण अंतकरण असू नये ह्यासाठी काय केलं पाहिजे, एकमेकांसाठी प्रार्थना केली पाहिजे की जर वेशी उघडायचे आहेत, जर फाटकं उघडायचे त्यासाठी हृदय उघडणं गरजेचं आहे. आता जर समजा तुमचं हृदय माझ्यासाठी उघडे म्हणून तुम्ही कधीही मला घेता ना, मी काही बोलली तर तुम्ही काय करता, ऐकता ना का? कारण तुम्ही तुमच्या अंतकरणाचे जे दरवाजे आहेत ते तुम्ही माझ्यासाठी उघडले. मग तसंच तुम्हाला तुमच्या एकमेकांसाठी सुद्धा काय करायचे, आपल्या हृदयाचे दरवाजे उघडायचे. ते जे आहे त्यांना ॲक्सेप्ट करायचे, त्याचा पहिला हेतू हा सांगतो. दुसरा, देवाचं वचन म्हणतं एकमेकांचे पाप क्षमा करायचे. जोपर्यंत आपण एकमेकांची पाप क्षमा करणार नाही तर मग दरवाजा बंदच राहील. इफ्सीकरांचं पत्र अध्याय 4:32. इफ्सीकरांचं पत्र 4:32. हा एक क्षमा हा एक वेशी आहे, त्याच्यामध्ये दरवाजा आहे, ज्याच्याने द्वारे काय होतं तुम्ही एकमेकांच्या जवळ येतो. आणि तुम्ही एकमेकांबरोबर उपकारी व कनवाळू व्हा. जशी देवा तुम्ही एकमेकांबरोबर काय करा, उपकारी म्हणजे दयाळू, म्हणजे तुम्ही उपकार करणारे, त्यांना मदत करणारे. जशी देवाने ख्रिस्ताच्या ठाई तुम्हाला क्षमा केली आहे तशी तुम्ही एकमेकांना क्षमा करा. हा, हे तुमच्या फॅमिलीमध्ये आज देवाचं वचन हे सांगत आहे. दुसरा मुद्दा, तुमचा जो वेशी आहे ते उघडायचं काय आहे, क्षमेचं हृदय. तुमचं क्षमेचं हृदय उघडं ठेवायचं. मग जेव्हा क्षमेचं हृदय तुमचं उघडलं ना तर तुम्हाला काही त्या व्यक्तींसाठी तुमचा हृदयाचा दरवाजा बंद नाही राहणार, तुम्ही त्यांना स्वीकार करू शकाल आपल्या जीवनामध्ये. तिसरं, वेशी जी आहे ती आहे की देवाने तुम्हाला जी स्वतंत्रता दिलेली आहे, तुम्हाला फ्री केले, मुक्त केले, आता तुम्ही बंधनात नाही. मग तुम्हाला ती स्वतंत्र का केलं आहे की तुम्ही एकमेकांची सेवा करा. वाचूया गलतीकरणचं पत्र 5:13. बंधुजनो तुम्हाला स्वतंत्र करता पाचारण झाले. हा, तुम्हाला स्वतंत्रतासाठी पाचारण झाले, म्हणजे तुम्हाला बोलवले स्वतंत्रतेसाठी. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका. हा, म्हणजे स्वतःच्या इच्छा, राग, मत्सर, वैर, दुश्मनी ह्याला वाव देऊ नका. तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. हा, त्याने काय करायचं, तुम्हाला प्रीतीने एकमेकांची सेवा करायची. तुम्हाला तुमचं कुटुंब जुळून राहण्यासाठी, जे आज तिथं बंधनं तोडली, तुमच्या आडबिंद येऊ नये म्हणून तुम्हाला एकमेकांची सेवा केलीच पाहिजे, एकमेकांच्या जवळ गेलंच पाहिजे. एकमेकांच्या जवळ समजा आता माई इथे राहते, जॉन इथे राहतो, तरी पण दोघांनी तिथं गेलं पाहिजे, बसलं पाहिजे त्या घरामध्ये, ते लोक पण इथे येतात. पण हे काय होतं माहिती आहे की एकमेकांच्या जवळ झाल्याने, सेवा केल्याने काय होतं, अंतकरणं जवळ राहतं, त्या वेशी उघड्या राहतात, दरवाजा एकमेकांसाठी उघडा असतो. देवाची इच्छा काय, तुमचे वेशी उघड्या ठेवा. मग त्या वेशी म्हणजे कोणते फाटक कोणते उघडे करायचे, एक आहे की तुम्हाला काय करायचं, हृदय उघडं ठेवायचे, दुसरं क्षमेचं ठेवायचे अंतकरण, तिसरं सेवा करायचे. दास व्हा म्हणजे तिथं तर मराठीत असं लिहिलेले, आमच्या हिंदीत लिहिले सेवा करो आणि मराठीत लिहिले दास व्हा, म्हणजे जर समोरच्या व्यक्तीचा तुम्ही ऐकलं पाहिजे हो, अशी करून तुम्ही सेवा करायचं. चौथं, तुम्हाला वेशी उघडायचे आहेत ते तुम्ही एकमेकांचा भूतकाळ बंद करायचं. एकमेकांचा भूतकाळ काढणं हे बंद करायचं आहे. वाचूया ते वचन 2 करिंथीयकरांचं पत्र 5:17. 2 करिंथीयकरांचं पत्र 5:17. म्हणून जर कोणी ख्रिस्ताच्या ठाई असेल तर तो नवीन उत्पत्ती आहे. हा, तो नवीन आहे. म्हणून जुने ते होऊन गेले. हा, जुनं होऊन गेलं, कालचा दिवस गेला, कालचं जे काही झालं ते सगळं मिटलेलं आहे. मग तुम्ही जेव्हा कालचं काढता, याचा अर्थ आहे तुमच्या दरवाजे बंद आहेत, तुमच्या वेशी बंद आहेत. आपण जे वचन तिथे वाचलं यशयाने 26 तिथं काय लिहिले आहे, तुमच्या वेशी तुम्ही उघडे करा, कारण धर्मी त्याच्यात प्रवेश करू शकते. मग धर्मी त्याच्यात तुम्ही लोक सर्वजण प्रवेश करण्यासाठी तुमच्या वेशी उघडायच्या आहेत. मग त्या वेशी उघडण्यासाठी खूप मोठा पॉईंट आहे हा. काय वाचलं आपण तिथे, पुन्हा वाच, जुने ते होऊन गेले. हां, जुनं होऊन गेलं, कालपासून आतापर्यंत, आता ह्याच्या अगोदरचं जे काही झालं ते सगळं 2004 सगळं जुनं होऊन गेलं. पहाते नवे झाले, आता सगळं काही नवीन आहे. म्हणून भूतकाळात गोष्टी रमून राहतो. भूतकाळात ज्या गोष्टी झाल्या त्याच्यात रमून बसणं, त्याच्यातल्या गोष्टीत मन विचार करत राहणं,
त्या गोष्टीकडे मन लावणं हे सर्व तुम्ही सोडून द्या, तरच तुमची वाटणी जी आहे ते उघडलेली असते. आता समजा उदाहरणार्थ माझ्या मनामध्ये समजा आता माही तर भूतकाळात काही मला माहिती नाही, पण समजा माझ्या मनात तिच्याबद्दल माहिती काहीतरी वाईट आहे, तर मग काय होईल, त्या वेशी बंद आहे, त्या वेशी बंद राहिल्या तर मग काही जवळच येणार नाही, आडविंत पुन्हा बाहेरही जाईल. शैतानाला फक्त मौका पाहिजे असतो की कसंही करून पटकन आडविंत जी आपल्यामधली तुटलेली आहे, तो एवढा फास्ट काम करतो ना, पटापट आपल्यामध्ये आडविंत उभी करेल. पुन्हा मग पहिल्यासारखी आपण काय करतोय, कुठून महिने करतोय, हे होऊ नये म्हणून आपल्याला ह्या गोष्टी करायच्या आहेत जे देवाने आज काय सांगितले, फाटकं उघडी करा, वेशी तुमच्या उघडा. 17 झाली. पाचवा पॉईंट आहे, तुम्हाला काय करायचंय, तुम्ही जसं फिलिपीकरांचं पत्र अध्याय 2 त्याचं 3 आणि 4, फिलिपीकरांचं पत्र अध्याय 2 त्याचं 3 आणि 4, त्याच्यात असं लिहिलेलं आहे, त्या तुम्ही जसं एकमेकां तुम्हाला कसं वाटतं की ह्या व्यक्तीने माझ्याबरोबर असं वागावं, पहिले तुम्ही पण तसंच वागा. तट पाडण्याच्या अथवा पोकळ डोल मिरवण्याच्या वृद्धीने काही करू नका. अगदी स्पष्टपणे तुम्हाला जे काही काम करायचंय, कुणाला तरी अहंकाराने किंवा मी काहीतरी आहे ह्या उद्देशाने तुम्ही काम करू नका. मग तर रिमतेने एकमेकांना आपल्यापेक्षा श्रेष्ठ माना. बसलेच देवाचं वचन, रिमते अगदी मी दीन आहे, मी दीन आहे म्हणून हा माझ्यापेक्षा श्रेष्ठ आहे, माझ्याबरोबर ऐकलं तेच मला करणं गरजेचं. आणि सर्वात शेवटचं आपण तुम्ही कोणीही आपले गीत पाहू नका, आपले गीत बघू नका, तर दुसऱ्यांचेही पहा, दुसऱ्यांचं गीत पहा. आणि सहावं सर्वात शेवटी जी आहे ती वेशी आहे प्रार्थना. प्रत्येक परिस्थितीत तुम्हाला प्रार्थना करायची, तेव्हा तुमचे जे वेशी आहे प्रदेशात ते उघडलं जाते. रोमक्रांत पत्र अध्याय 8 त्याचं 26 तसेच आत्माही आपल्याला अशक्तपणाला आपल्याला हातभार लावतो, कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाहपणाच्या मध्यस्थी करतो. म्हणजे देवाने दिलेला जो आत्मा आहे तो आपल्या आतमध्ये आहे, आपल्याला दिसते परिस्थिती, अरे बाबा हा व्यक्ती असा असा आहे, आपल्या घरात आता ह्या गोष्टीमुळे प्रकरण भांडण होईल, पटकन प्रेयर करायचे, म्हणजे काय होतं, वेशी उघडल्या जातात. आपण पुन्हा आता यशया अध्यायात जाऊ, जो आपला 26 अध्याय, तिथे काय लिहिलेलं आहे, 2 वचन. त्याचं 2 वचन जे आपण वाचत होतो, वेशी उघडा. हा वेशी उघडा, मग ह्या वेशी उघडण्यासाठी तुम्हाला ह्या गोष्टी केल्या पाहिजेत, स्वतःला लीन करून एकमेकांना सांभाळून घेणं गरजेचं आहे. म्हणजे सत्याचे पालन करणारे नीतिमान राष्ट्र आत येईल. हा मग तुम्ही कसे राष्ट्र होतील, एक नीतिमान सत्याने चालणारे तुम्ही असे एक राष्ट्र होईल ज्याच्याने लोक पाहून देवाचा गौरव करतील. 3 ज्याचे मन तुझ्या ठाई स्थिर झाले आहे. हा तुमचं मन देवाच्या ठाई स्थिर झालेलं आहे, त्याला तू पूर्ण शांती देतो. आमेन. तुमच्यामध्ये हमेशा शांती राहील, म्हणून एकमेकांसाठी धीर धरा, शांतीने राहा, म्हणजे तुमच्यात गडबडी अस्वस्थता मनमुटाव कधीच राहणार नाही. ही कारण का हे बोललं जाते, कारण येशूचा जन्म ह्याच्यासाठीच झाला की आपलं हे जे शहरपणा, माणसाने सगळं कमवलं पण आपलं घरच गमवलं तर, आपल्या घरात काही नसेल तर, येशूचा जन्म आज आपल्या घरात झालेला आहे, तर म्हणून येशूचा जन्म ह्यासाठी झाला आहे की आपल्या सगळ्यांना जोडण्यासाठी, आपली अंतकरणं एकमेकांसाठी खुली राहण्यासाठी, त्याच्यासाठी झालेला आहे. कारण त्याचा भाव तुझ्यावर असतो. हा आपला भाव, तुमचा भाव तुम्ही देवावर ठेवलाय, म्हणून तो कधी तुम्हाला लजित आणि कधी करणार नाही, तुमची शांती शांतीच्याद्वारे तुमची तो रक्षा करेल. सर्वेश्वरावर सर्वकाळ भाव ठेवा, कारण प्रभू परमेश्वर हा सनातन आश्रयदुर्गा, देवावरच तुमचा भाव असू नये, बाकी कशावरही नाही, बघा तो तुम्हाला मदत करेल, तो तुमचं रक्षण करेल. पण अशा मध्ये तुम्ही पहा, जे 5 वर्षून जे लिहिले आहे ना, ते आत्मदेव कसा आहे, जे अहंकारी गमन जे त्यांना तो खाली पाडणार, स्वतःला जास्त शाणी समजणारे त्यांना खाली करणारा देव. म्हणून आज देवाचं वचन काय सांगत आहे, की देवाचं वचन हे सांगत आहे की तुम्ही एक नीतिमान कुटुंब आहे, म्हणून आपल्या एकमेकांसाठी अंतकरणे उघडी ठेवा, कठोर मांसमय कठोर बनू नका, पण मांसमय असं सॉफ्ट अंतकरण तुमचं ठेवा, क्षमेचं अंतकरण ठेवा, दयेचं अंतकरण ठेवा, सेवा करणारं अंतकरण ठेवा,
अगदी स्वतःपेक्षाही दुसऱ्यांना जास्त श्रेष्ठ समजणारं असं करणं ही आज देवाची इच्छा आहे. हालेलुया. ही आपण प्रार्थना करू. पिता प्रभू येशू की ना येशूच्या नावाने प्रभू तुझ्या चरणासमोर येते आणि यशया अध्यायस प्रभू 26 प्रभू 1-5 प्रभू ही वचनं त्यांच्यावर ठेव. प्रभू एक नगर आहे, दृढ नगर ज्याला कुणीही तोडू शकत नाही. प्रभू हे नगर कुणी वसवलेलं आहे पहाडावर अगदी उंच भागावर, तो आहे येशू ख्रिस्त. म्हणून देवाचं वचन म्हणणं जो नगर पहाडावर वसलेला आहे ते काही लपू शकतं का? हे लोक लपू शकतात का? नाही. आज देवाचा प्रकाश यांच्यावर आहे, येशू ख्रिस्त हा त्यांच्यामध्ये आहे, म्हणून ह्यांचं नगर कधीच लपू शकत नाही. म्हणून हे नगर सुरक्षित आहे, त्यांच्या आजूबाजूला तटबंदी केलेली आहे, कोट बांधलेला आहे. हे प्रभू लोकांना काय शैतानालाही दिसण्यासाठी प्रभू मी आज हे वचन त्यांच्या त्यांच्यावर ठेवते. त्यांना त्यांच्या बाजूला मी शहरपणा बांधते कर, तटबंदी करते कर, त्यांचं कोट नियुक्त करते कर. आणि पवित्र पिता जसं इथं लिहिलेलं आहे ना, पाठकोकी कोलोकी सत्ताईचा पालन करणे वाले गरमी जाती प्रवेश करेल. का जे वचन तिथे त्यांच्या अंतकरणाला एकेकाच्या अंतकरणाला एकमेकांसाठी उघड करण्यासाठी क्षमेचं अंतकरण उघडण्यासाठी लीन होण्यासाठी एकमेकांचे दास होऊन प्रभू आपल्यापेक्षा दुसऱ्याला श्रेष्ठ समजणारे असे बनण्यासाठी प्रभू मी येशूच्या नावात हे दुसरं वचन मी यांच्यावर मुद्रित करू. त्यांना प्रभू पवित्र पिता आशीर्वादित करते. माझ्या तारणाऱ्या गोड पवित्र पिता जसं तिसरं वचन लिहिलेलं आहे की तू पूर्ण शांतीने ह्यांची रक्षा करशील. तर मी आज प्रभू येशूच्या नावाने प्रभू ह्या सगळ्यांच्या प्रभू पवित्र पिता मनामध्ये येशूचं मन घोषित करते, ख्रिस्ती मन. आणि प्रभू येशूच्या नावामध्ये यांच्या नावेमध्ये तू बसलेला देव आहे, त्यांना कधी कुणी वेगळं करणार नाही. त्यांना तू जोडलेले मी यांच्या चारी बाजूला तुझ्या शहरपणामध्ये प्रभू पवित्र पिता विपुल दया आशीर्वाद मागते. आणि आम्ही सर्व प्रभू आपले हात उचलून प्रभू यांना जोडतो आणि तुझ्या नावाने यांना आशीर्वाद देतो. प्रभू यांच्यात सदैव प्रेम असून यांना एकतेमध्ये बांधलं गेले प्रभू. हे एकतेमध्ये बांधले गेलेले प्रभू यांना कुणीही वेगळं करू शकत नाही. आज येशू ख्रिस्ताच्या नावात प्रभू एकता येशू ख्रिस्ताची एकता त्यांना वेगळं करणारी सगळी जीवात कुठलीही प्रभू हे सगळे एक आहे. हे कुटुंब एक आहे प्रभू. हे सगळं एक आहे. हे दोन नाही प्रभू. हे सगळे एक आहे प्रभू येशूच्या नावामध्ये प्रभू. हे एक आहे प्रभू येशू. माझे सांगणाऱ्या दोन पवित्र प्रभू येशूच्या नावामध्ये पवित्र पिता हे एक आहे प्रभू. आणि हे एकच राहणार. हे कधीही वेगळे मला नाही प्रभू. हे एक आहे प्रभू. येशूच्या नावामध्ये माझ्या सांगणाऱ्या दोन पवित्र पिता प्रभू तुझ्या नावाने प्रभू तू यांना एक केले आहे. हे एकमेकांना कधी वेगळं किंवा दुसरे समजू नये. हे एक आहे आणि ह्यांचा भाव येशूवर एक आहे, तो पण एकच आहे. त्यामुळे पवित्र पिता सेनाधीश परमेश्वर मी यांना आशीर्वादित करते. आणि येशूचा जन्म ह्यांच्यासाठी झाला आणि येशूचं मरण प्रभू ह्यांच्यासाठी झालं आणि ह्यांना पुनरुत्थान देण्यासाठी जगवण्यासाठी प्रभू येशूचं पुनरुत्थान झालं आणि येशू स्वर्गात गेला आहे ह्यांना घेऊन जाण्यासाठी आणि येशू पुन्हा येणार आहे ह्यांनाच घेऊन जाण्यासाठी. मी तुझे आभार मानते. या कुटुंबाला तुझ्या रक्ताखाली म्हणते आणि प्रभू मी आशीर्वाद देतो. धन्यवाद. प्रभू येशूच्या नावाने प्रभू समी संतकरण जय संतकरण रमरतिका जिंकी संतकरण आज कुठून मिळण्या घेतल्या होत्या. धन्यवाद देतो तुझ्या. प्रभू येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. प्रेज द लॉर्ड.